नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजतात आणि सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला आजच्या दिवसातली मोठी बातमी. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावरती येत आहेत आणि ते मुंबईहून शिर्डी आणि सोलापूरला जाणाऱ्या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनासाठी आणि मरोळ इथल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईमध्ये येत आहेत. संपूर्ण मुंबईत पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सुरक्षेच्या दृष्टीनं सज्ज आहेत आणि मुंबईच्या वाहतुकीमध्ये आज काही बदल सुद्धा करण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन जे हे करण्यात आलेलं आहे. काही कार्यक्रमांचं शुभारंभ सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. याच्यातीलच एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ जो आहे हा केला जाणार आहे CSMT स्थानकावरील 18 नंबर प्लॅटफॉर्मवरती हा शुभारंभ केला जाणार आहे. आत्ता आपण CSMT स्थानकाच्या बाहेर आहोत. या ठिकाणची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत अशी तयारी जी आहे ही करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठमोठे कटवे जे आहेत ते ह्या परिसरात लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण या परिसरामध्ये फुलांनी सगळी सजावट जी आहे ही करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये कुठच्याही प्रकारची कमतरता राहू नये याच्यासाठी जवळपास 2000 पोलीस जे आहेत हे तैनात करण्यात आलेले आहेत. एकंदरीत जर आज आपण पाहायला गेलं तर जो महत्वाचा शुभारंभ आहे तो म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा जो आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार आहेत. हा सगळा परिसर जर आपण पाहायला गेला तर फुलांनी जो आहे हा सुशोभित करण्यात आलेला आहे. साधारणतः 3 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत हे CSMT स्थानकावरती पोहोचतील. त्या अनुषंगानं वाहतुकीमध्ये सुद्धा बरेचसे बदल जे आहेत हे करण्यात आलेले आहेत. कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रस्त्यांनी प्रवास करणार आहेत त्या ठिकाणी वाहतुकीचे नियम जे वाहतुकीचे बदल जे आहेत हे करण्यात आलेले आहेत. ईस्टर्न फ्री वे मार्गावरची वाहतूक बंद करून ती DN रोड आणि JJ ब्रिजने वाहतूक जी आहे ही वळवण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आजपासून राज्यामध्ये दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत आणि या एक्सप्रेसचा एक टीझर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जारी केलाय. आणि याच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री CSMT स्टेशनवरती जाऊन पाहणी केली. प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरती जाऊन फडणवीस हे पाहणी करत होते काल. कारण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे याच ठिकाणी आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी काल तिथे जाऊन पाहणी केली. तर राज्यामध्ये दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहेत आणि मध्य रेल्वेनं याबाबतचा एक व्हिडिओ जारी केलाय, तो पाहूयात.